झालं गुडगाबा शिंग बांधल तुझ्या नावाचं मी शेर टॅटू न गोंधळ आता झालो या तुझ्या घरात आलो या आणि फिरून बांधावरून बंटी मारून आलो या आणि संध्या परत मी आलोय जो रक्त रंगात आलो या झालंय झिंग 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 खायचं म्हणजे नेहमी खायचं बघ तुझं जायचं खाऊन काय भाई इकडं कुठं फिराय आलतो आता राहायची सोय बसतो कुठे तरी या पोरीला घेऊन आलतो आम्ही पण इकडे जाता नाही येणार तुला का इकडे रस्ता बंद आहे इकडे नाही जाता येणार बंद आहे हो अवघ्या त्या गाडे चाललेत दादा तुझ्या भल्यासाठीच सांगतो कारण हे पुरी तर माझ्या बहिणीसारखे इकडे जावा तुम्ही हे तो होईल कसं हो थँक्यू अरे ती बाई तिथे बसली आहे आजच्या दिवशी पिकनिक नको काढायला रेंज पण नाहीये हा ना बघू आपण तर तिकडे काहीतरी आहे मला पण राहायचं नाही तुला इकडून लाईट मधले चला रे तू चल कसली जागा आहे नाही बघ ना नेटवर्क कुठं राहायची सोय होईल का आपली बघू बघू तिथं पण होईल ऐकून ना प्लीज याची काय गरज आहे पूजा आणि ते आपल्या आत घेणार येत नाही ए मी नाही येणार आत मी सुद्धा येणार नाहीये बाबा अनोळखी घर आहे अगं पण आपल्याकडे ऑप्शनच नाहीये आजची रात्र आपल्याला इथेच काढावी लागणार आहे हे बघा आपण एक काम करूया आपण आत विचारूया आणि मग ठरूया ठीक आहे कोणी आहे का दादा आमची गाडी खराब झाली आहे एक रात्र तुमच्या इथे राहू द्याल का आमची गाडी खराब झाली आहे तुमच्या इथे राहू द्याल आजची रात्र मला नाही माहित दादा प्लीज एक दादा प्लीज दादा प्लीज दादा प्लीज दादा प्लीज दादा दादा Dada, please! Dada, please! Dada, please! Dada, please!
कोण पाहिजे? काका आमची गाडी खराब झाली आहे, एक रात्र तुमच्या इथे राहू द्याल प्लीज काका। काका आजची रात्र राहू द्या, उद्या सकाळी आम्ही निघून जाऊ। हा काका, उद्याची सकाळ कोणी पाहिली? या मला ती बाई दोनदा दिसली आहे, मला खूप भीती वाटते, आज त्याची काय गरज आहे? काहीही बोलू नका, कोणी बाई वगैरे नव्हती। आणि काय ग सारखं बाई 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 बाई, ते बाई बघायचं वय आहे का पोर बघायचंय तुझं वय नाही तर काय? अग माणसी तुला भास झाला असेल असं काही नाहीये, बाई वगैरे कोणी नाहीये। नाही हा भास नाहीये। काय माणसी यार असू दे सध्या, चला 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 खूप उशीर चला। हा दिवाणखाना, इथं तुमची राहायची व्यवस्था केली आहे। कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही। का नाही लावायचं? मालकीन बाईला ते आवडत नाही। मालकीन बाई? कोण मालकीन बाई? काका एवढ्या कडक होत्या का तुमच्या मालकीन बाई? लय कडक होत्या, त्यांना कोणत्याच वस्तूला हात लावलेला आवडायचं नाही, चामडं सोडून काढायच्या। कशालाच हात लावायचा नाही, मालकीन बाईला बिलकुल आवडत नाही ते पहिलं सांगितलंय। पण काका तुमची मालकीन बाई नेमकी आहे कुठे? अजून दिसलीच नाही। तिचा 2 वर्षांपूर्वीच खून झालाय, त्यांच्या विचित्र स्वभावामुळं मालकीन बाई आणि मालकाच बिलकुल पटायचं नाही। प्रतापराव तू असे कितींदा सांगितलं माझ्या वस्तूसनी हात लावलेलं मला अजिबात आवडत नाही म्हणून। अगं सकू मी दुसरा कोणी नाहीये, नवरा आहे तुझा। नवरा शेंदाट कुठलं शकू आवाज खाली। अरे फेकलेल्या तुकड्यांवर जगणाऱ्या कुत्र्यापेक्षा जास्त लायकी नाही तुझी। जे 2 घास मिळतात ना ते गप गुमान गेळायचं आणि गप राहायचं, समजलं?
ते वेत आपण जाऊयात. नाही बाबा मी नाही कुठे येणार, मला तर अशीच जाम झोप येते ना. आता पडणार ये पूजा माझ्या अंगावर नको झोपू. ऐका ना, मला खूप दमल्यासारखं वाटतंय, मी प्लीज फ्रेश होऊन येते. मानसी
का? अगं नाही, मी तुमच्यासोबत बाहेर होते, मला काहीच नाही माहितीये. अगं तू इथेच बेशुद्ध पडली होतीस. अरे इथे भांडण्याची वेळ आहे का? आपल्या दोन मैत्रिणी गेल्यात आणि तुम्ही काय भांडताय? पूजा, इथे नक्कीच काहीतरी भयंकर होत आहे. आपण निघूया तिथून. मला ना त्या नोकर रघुवरच संशय आहे. हो, मगापासून तोही गायब आहे. चला लवकर, तुम्ही तर थांबायलाच नको. हो, इथे थांबण्यात शान पण नाहीये, नाहीतर आपल्याला पण याच मार्गाने जावं लागेल. आपल्याला जाण्याआधी पोलिसांना एक फोन केला पाहिजे. मी जाते आणि बाहेर नेटवर्क भेटते का बघते. अजून तो पण अंत्यप्रभूंचाही पत्ता नाहीये. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. हॅलो, हॅलो सर, मी पूजा बोलते खंडाळ्यावरून, शकुंतला फार्म हाऊस. हा हा सर, तिथे माझ्या मैत्रिणीचे खून झाले. आतमध्ये बसू. चला एक सोबत, चला एक सोबत थांबू सगळे. हे सगळे याच बाईमुळे झालंय. आपल्या मैत्रिणीचा जीव हिच्यामुळेच गेलाय. हीच सगळं घडवून आणतीये. जा बोलून जा, निदान तुम्ही तरी जित्त राहायला पाहिजे. जा मी नाही, मी 2 वर्षापूर्वीच मालकीन बाई सरगळ. आजची रात्र आम्ही इथे राहू शकतो का? या.